घर जे आहे पणजी शहराचं जे आझाद मैदान आहे त्या आझाद मैदानाच्या अगदी बाजूला आणि इथं माझ्या मागे तुम्ही पाहू शकता इथं सुद्धा स्मार्ट सिटीचं काम सुरू आहे. काही दिवसांपूर्वी ह्याच ठिकाणी एक ट्रक जो होता तो रस्ता खचल्याने कलंडला होता आणि त्याच ठिकाणी आता ही अशी खुदाई करण्यात आलेली आहे. मोठ्या प्रमाणात असा चर खणण्यात आलेला आहे, रस्ता फोडून हा चर मारण्यात आलेला आहे आणि इथंसुद्धा हे काम सुरू आहे. लोकांचा स्मार्ट सिटीच्या कामांना विरोध नाही, तर ज्या पद्धतीने स्मार्ट सिटीची कामं इम्प्लिमेंट करणं सुरू आहे त्याला लोकांचा मोठ्या प्रमाणात विरोध आहे. याची कारणं म्हणजे सर्वत्र एकाच वेळी ही अशी असे एक चर मारण्यात आलेले आहेत, खड्डे काढण्यात आलेले आहेत. इथं तर हा भला मोठा चर मारण्यात आलेला आहे. लोकांचं असं म्हणणं आहे की स्मार्ट सिटीची कामं किंवा सिवरेजची कामं ही होणं गरजेचं आहेच, पण ती टप्प्याटप्प्यानं घेतली असती तर ते चांगलं झालं असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे काम आता एका कोणत्या ठिकाणी काम जर सुरू आहे तर त्या कामाचा तपशील तिथं डिस्प्ले करणं हे खूप महत्त्वाचं होतं, कारण काम किती दिवस चालणार आहे किंवा कशा स्वरूपाचं ते काम असेल अशी माहिती कुठेच कोणत्याही कामाच्या ठिकाणी देण्यात आलेली नाही. ह्याबाबतसुद्धा लोक जे आहेत ते नाराजी आहे. मळा भाग इथून सुरू होतो पणजीचा आणि मळा ब्रिज जो नव्याने बांधण्यात आलेला आहे माझ्या मागे तुम्ही पाहू शकता आणि माझ्या उजव्या बाजूला इथं तो पेट्रोल पंप आहे. पण इथं ही ड्रेनेज माझ्या मागे आपण जी बघता ती कशा तऱ्हेनं तुंबलेली आहे ते आपण इथं पाहू शकतो. आता ही ड्रेनेज कशासाठी तुंबलेली आहे, पुढे जो गटार आहे तो सुद्धा या ड्रेनेजचा असाच हा तुंबलेला आहे. ह्यामुळे इथे दुर्गंधी जी आहे ती मोठ्या प्रमाणात येते आणि मागच्या बाजूला आपण पाहू शकता मळा भाग असेल किंवा इतर पाटो भाग असेल हा मागच्या बाजूलाच आहे आणि अशा या ठिकाणी ह्या ड्रेनेज अशा जर तुंबायला लागल्या आताच तर पावसाळ्यात काय परिस्थिती होईल याचा अंदाज आपण बांधू शकतो. पावसाळ्यापूर्वी जी कामं करणं आवश्यक आहे ती जर झाली नाही आणि जर ह्या ड्रेनेजची परिस्थिती अशीच उरली तर हा भाग मळा भाग हा पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याखाली जातो, घरांमध्ये पाणी शिरतं. पण यंदा स्मार्ट सिटीची कामं असतील दुसऱ्या बाजूला ही अशी परिस्थिती जर कायम राहिली तर मळा भागात जास्त प्रमाणात याचा पावसाच्या दिवसात हानी होऊ शकते. ह्याची काळजी सरकारी यंत्रणा घेणार आहे का, ती घेतली जाणार आहे का आणि पावसाळ्यात लोकांना धोका असणार नाही किंवा धोका पोचणार नाही याची शाश्वती सरकार असेल सरकारी यंत्रणा असतील या घेऊ शकतात का, हा मोठा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाले. मी उभा आहे पणजीतील मळा भागात आणि माझ्या मागे तुम्ही पाहू शकता इथं स्मार्ट सिटीच्या सिवरेज पाईपलाईनचं काम जे आहे ते सुरू आहे. माझ्या मागे इथं काम सुरू आहे, त्यानंतर मळ्या आत मळ्यातल्या मुख्य भागात आतील भागातसुद्धा सिवरेजचे चेंबर्स बांधण्याचं काम सुरू आहे. ह्या भागात लोकांना ह्याचा काही त्रास होतो का किंवा काम कसं सुरू आहे, संतगतीनं सुरू आहे की जलदगतीनं सुरू आहे ह्याचा आढावा आम्ही घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नागरिकांचं काय म्हणणं आहे ते सुद्धा आम्ही इथं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. माझ्या मागे जे काम आता सध्या सुरू आहे, जे काही कामगार इथं जो चेंबर आहे तो पुरवण्याचं असं काम करत आहेत आणि त्याच्या मागेच आहे मळ्या भागातली प्रसिद्ध अशी ही फॉन्टेनास तळी, जिथं अनेक पर्यटक येतात पाहण्यासाठी आणि अशी ही तळी फॉन्टेनास ही खूप प्रसिद्ध आहे. तर पाहूया मी मळा भागात सिवरेजचं काम कशा तऱ्हेनं सुरू आहे, लोकांचं काय म्हणणं आहे आणि ग्राउंड परिस्थिती काय आहे. भाऊ तुझं नाव सांग. नाव नितीन मनोहर नागवेकर. खयच्या भागात मळ्याला होता? मळा फॉन्टेनास एरिया. हे लास्ट आम्ही 10-15 दिवस झाले असेच प्रकारे धूळ स्वस्त असे आणि दुसरं म्हणजे इथे घर म्हणलं त्याचे ट्रक खूप होता हांगा.
आमकां डेली रातचें शिंपचें पडटा. आतां तें काल शिंपून आशिल्लें, नळ आयलो की आमी सद्दां शिंपता सकाळचें. आनी आमकां तें धुंवर म्हणजे तुका आतांच पुसला घरा हांवें, आनी 15 मिनटां भितर सगळें धूळ भितर. ट्रका वाल्यान सांगलें सुद्दां तो कॉन्ट्रेक्टर कांय हें म्हणना, कोण देप्याचे म्हणून सांगता ते आमकां. हय, हें सद्या आतां तुमचे थंय दारा मुखार खणून दवरला पळय, ते आतां कितले दीस जाले अशें? आतां तेंकां उदक मागीर रावन सेवेजी पळय, तेंच्यांनी पायप फोडले सेवेजीचे, आजून ते आजून जावना. अजून ते गटर बांदतकच आमी ते पायप सारके करताले, आनी मागीर ते पुरयतले. पुरयतले म्हणून पुरोवन कांय फायदो ना, हे लेवल कांय करना, ते हाडटा बेश्टे माती भरता वता, लेवल करना, पे हे घालना, फातरूय घालना, आनी ते धूळ सगळीं घरान येतात. ती प्रत्येकाच्या घरान तूं वचत न्ही, सायडीक वचत सायडीक तुका धूळ मेळटली. आमी धुता म्हणून आमकां कांय कळना, दिसभर धुवचे पडटा, तितकेच करचें पडटा. हय, तुमच्या हांगा मळ्यान खूब कडेन अशें कामा खातीर खणला दिसता न्हू, स्मार्ट सिटी. आतां स्मार्ट सिटी करता काय कितें सिटी करता खबर ना हे, पण आतां कोर्तींतल्यान खणीत आसा ते. कोर्तींतल्यान सगळें तूं आतां मॅरमेकलेटा कडेन गेलो थंय तुका मेळटले, ते मॅरमेकलेटान दुसरो कॉन्ट्रेक्टर, हो दुसरो कॉन्ट्रेक्टर. आतां ते वॉर्ड वायज करता काय कित्या खातीर करता ते खबर ना. एक दीस म्हणलें कोण येवना, मुन्सिपाल्टीचो येवना, ते मेयरूय येना आनी कमिशनरूय येना, आनी कोणाक पडिल्लें येना. त्यामुळे फक्त मातां मागच्या टायमार दारान उबें रावता आमच्या. म्हणजे आतां तुमच्या हांगा तें काम चालू, तेची आयडिया लोकांक कांय दिवंक ना? ना, केन्ना पर्यंत काम ना. ते म्हणटा डेड लायन मार्च पर्यंत दिलें आमकां. मार्च पर्यंत म्हणजे मशीन घालूंक मेळचें ना. मार्च पर्यंत, मार्चाचे 5 तारीख पर्यंत डेड लायन दिल्या, त्या नंतर आमी मशीन घालचें. मागीर चंबरा बिंबरा कितें आसा ती सगळें करतले. म्हणजे तुमकां कोणेंच कांय सांगूंक ना की बाबा काम कितले दीस चलतले, कसले काम? सुपरवायज करताले कितें करता, कांयच करता काय म्हणून. आनी ते बऱ्यापणान थोडेशे इंजिनियर आसा तेंचे, ते बऱ्यापणान उलयताले, म्हाका सांगताले अशें अशें करता आमी, पायप डाल रे सेवेज का नाय चेंबर बना रे. आतां फाल्यां ते कंप्लीट जाले की आतां हांगा खणटले, ते येल्लो स्पॉट आसा पळय थंय खणपाक सुरू करतले. धूळ म्हणटा तो थांबपाचोच ना, पावस जातकच पळोवपाचें कितें ते. पावसान रस्ते पोंदा वतले काय कितें जातले ते खबर ना आमकां. बट सद्या मातशे अशें हेजो त्रास जाता. त्रास म्हणजे आमकांच तशें न्ही, सगळे रहदारीकूच त्रास जाता. हय, सो तुमकां कितें दिसता, एक अशें एक टप्प्यान घेवंक जाय आसलें काम न्हू, वांगडा सगळें खणून दवरलें न्ही? पळय कितें आसा, काम करता जाल्यार ते लिप करून, आतां ते काम केलें आतां तुका हेजे कडेन पळयत न्ही. आतां पयचे ती वायट दुकान गाडी आसा न्ही, आतां काम केलें हांच्यानी. ते सरावंडींग सगळें लिप करपाक जाय न्ही चंबराचे, ते माती तशी आसा, शिमिटाचे आसा, लिप कांय करप ना. ते म्हणटा आमकां हें लागता कॉन्ट्रेक्टर, हमारा चंबर बांदने का काम है, हम लोग उधर काम करेंगे और चले जाएंगे. अशें कॉन्ट्रेक्टर, अशें कॉन्ट्रेक्टर सांगता. म्हणजे ते थंयच उरता, तशें ते माती थंय उरता, शिमिटाचे थंयच उरता, ते कांय लिप करना. लिप करीत न्ही कोणाक कांयच प्रॉब्लम ना. आतां हे चंबर बांदता, आतां ही माती ते काडचे ना म्हणटा हो कॉन्ट्रेक्टर तुका काम आहे. ते शिमीट ते मोरास आसा पळय, धवे शिमिटान मिक्स करता पळय, ते सगळी माती बी ते थंयच. आतां तुमी प्रासार बाजारान काम करता, तेका प्लॅनिंग अशें कांय ना. प्लॅनिंग अशें कांय ना, क्लिनलीनस अशें कांय ना. तूं भायल्या देशांनी पळय, म्हणजे काम केलो म्हणून प्रॉब्लम ना, पूण तेका सारकें तें हें करूंक, ते सगळें लिप करूंक जाय थंयच्या थंयच. ते काम जालें की बाबा दुसरे दिसा तिसरे दिसा येवन ते पुरयले, तेका फातर घातले, रॉबल घातले, लेवल केले, दवरले. रॉबल घातले व्हडलेशें धूळ उठना न्ही बाबा. मागीर मुन्सिपाल्टी येवन कितें उदक मारलें, कितें केलें, गोश्ट वेगळी, पूण कोणच कांय करना. आतां तूं असो सरळ वच, तुका ते फंतायनी सेरे थंय त्या झरी त्या फुड्या त्या आडीच्यान सगळी चंबरां बांदिल्ली दिसतली सगळी तशीच. त्या लेबराक सांगित तो म्हणटा आमकां न्हय लागता सेट, हमारा काम न्हय, हमारा काम सिमेंट बनाने का देने का, इतकें सांगता ते. आनी ते कुशीक धरता सगळें, ते सगळें हात जडटा. तर डिपार्टमेंटाचो मनीस येता, तर डिपार्टमेंटान तुका कितें लागता काय विचारता, आमी कितें ऑब्जेक्शन घेवपाक गेले. आनी सो तुमकां आतां डेली अशें रस्त्यार उदक चालू हे तरी आतां कमी मारता आमी वतान वता म्हणून. आमरे तर नळ आयलो की सामकें पचपचीत भिजयता. रेस्टोरंटा कडल्यान ते तितके वासू मारलेलो थंय रस्तो भिजयता, पचपचीत भिजयता, धुता सामकां. हांगा तुका लिप दिसतालें पळय, आनी कोणाच्या दारान लिप दिसतालें पळय, धुल्लो येवंक जायना. हय, हे सगळें धुले पळय जायना म्हणून आमी करता. हय, आनी आतां खूब दीस जाले चालूच आसा, पूण कोण हें करतलो, कोण एक वट जायना. म्हणजे स्मार्ट सिटी म्हणटा, पूण सद्या स्मार्ट कांयच ना. कांय ना स्मार्ट, कांय ना स्मार्ट नांवाचे शब्द आसा पळय, ते दुरुपयोग करप आनी कांय ना.
स्मार्ट कांय ना, तूं आनी हांव स्मार्ट जायना, कपडे घातले म्हूण स्मार्ट जायना कोण, कळ्ळें, आनी बसले म्हणून कांय स्मार्ट जायना कोण. आमदार तर एक दीस येना हांगा दारांनी कोणाच्याच. आं, काल कॉन्सुलर आयिल्लो आमची पेंट मणेरकार, तिणें तांकां कितें सांगून गेलें इंस्ट्रक्शन, तूं आपूण तुका करून दिता, केन्ना करतलो तें कांय खबर ना. हय, दोन दीस आतां पय तूं म्हणटा न्ही, तुमी पयर रातचे सुद्दां आयले जाल्यार साडे बारा म्हाका दिसता सकाळीं 4 पर्यंत सुद्दां जनरेटर चालू आशिल्लो, 4 पर्यंत सुद्दां. हय, ताका प्रोब्लेम जावपाक लागलो, तो म्हाका सोदपाक आयलो. आनी मागीर म्हणलें तें अशें अशें आसा, तें म्हणलें कॉन्सुलर दादाजी दाखयता. हांव तें म्हणलें भानगडीक पडना, रातचें आनी कोण म्हणलें वतलो भितर, तें म्हणलें नाकात म्हणलें म्हाका. तूं म्हणलें तूं पुलिशेक फोन कर, तुका त्रास जाता म्हणून. आनी आमी म्हणलें पुलिसाक सांगूं येता की हें अशें अशें जाता म्हणून. हय, म्हणजे रातचें चालू आसलो जनरेटर. जनरेटर चालू आसा, तें काँक्रीट घालपाक जाय म्हणून, तें उदकूच कमी जायनाशिल्लें तेंचें. आनी तें नॉयज पोल्युशनूय जाता. हय, सगळें जाता, एकाडे मिक्सर चालू, एकाडे जनरेटर चालू, सगळें. हय, ते कांय प्लॅनिंग अशें कांय ना. हय, प्लॅनिंग अशें कांयच ना हेंचे कडेन की बाबा सिस्टमॅटीक करतले अशें. आतां दोन दिसांनी तूं येत जाल्यार हांगा फुट्टले, तो येल्लो स्पॉट आसा पळय, थंय माग केला, थंय चंबर फुट्टले. 30-30 मिटराचे चंबरां करपाची अशें तेंचे थरयला. हय, तूं कितें उलोवंक गेल्यार तुका शपथ सांगता मागीर ते. मी आधी सुद्धा तुम्हाला सांगितलं, सगळीकडे काम सुरू आहे, खंडलेलं आहे. दोन तऱ्हेचे कामं पणजी सध्या स्मार्ट सिटी अंडर आम्हाला पाहायला मिळतात. एक म्हणजे सिवरेजचे चेंबर जे आहेत त्यांचं काम सुरू आहे, आणि दुसऱ्या बाजूला इथं मी आता जो उभा आहे तिथं हे रस्ता जो आहे ते करण्याचं काम सुरू आहे. आता हा आधी रस्ता हा डांबरी होता, आता हा तो असा खणलेला आहे, त्याच्यावर लेयर्स घालणं सुरू आहे, मोठमोठ्या मशिनरी आहेत. बाजूला फक्त आपण जर बघितलं तर पेवर्स घालण्यात आलेले आहेत, जे पेवर्स आधी नव्हते. आता हा रस्त्याचा प्रकल्प काय आहे, कशा तऱ्हेने त्याचं बांधकाम होईल याची आम्ही माहिती घेऊया. इथं स्मार्ट सिटीचे जे कंत्राटदार आहेत त्यांचे काही त्यांची माणसं आहेत, इंजिनियर, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सर, आपका नाम क्या है? शानमुगम. शानमुगम, और आप क्या डेजिग्नेशन क्या है? सीनियर इंजीनियर. सीनियर इंजीनियर, किस इसके सीनियर इंजीनियर हैं आप? स्मार्ट सिटी का है. स्मार्ट सिटी का है, गवर्नमेंट का नहीं है आप? गवर्नमेंट का नहीं, कॉन्ट्रैक्टर का. कॉन्ट्रैक्टर, ये कॉन्ट्रैक्टर कौन है? एम वेंकटराव. हाँ, एम वी आर कॉन्ट्रैक्टर है, और वो ये कर रहा है रोड. ये अभी कौन सा प्रोजेक्ट है? ये डांबर आएगा, उधर कार पार्किंग है, इधर बाइक पार्किंग है, पेवर्स के. हाँ, लेकिन पहले इधर डांबर ही था. डांबर ही था, वही खुदाई करके अगर फिर से डांबर ही डालेंगे. हाँ, इधर डांबर आएगा. लेकिन क्या चेंज क्या है, पहले का डांबर अभी का डांबर, उसमें कुछ चेंज है? इधर का रोड लेवल्स अलग अलग था ना, उसका पूरा मैच कर रहा सी लेवल को. हाँ, लेवल अलग अलग था, वो आप मैच कर रहा है, उतना ही काम है ये. काम, और साइड में आपने पेवर्स डाला है. तो पहले डांबर ही था, अभी भी डांबर ही आएगा. हाँ, डांबर, उसमें कुछ बदलाव नहीं है. कॉन्क्रीट रोड नहीं आएगा? कॉन्क्रीट इधर नहीं आएगा. अभी आपका जो कॉन्ट्रैक्टर है वेंकट राव ना, उनका सबका वही कॉन्ट्रैक्टर काम का, और ये अलग है? पंजिम का एमवीआर है, पंजिम स्मार्ट सिटी का. तो अभी ये जो काम शुरू है, अलग अलग माड़ा में शुरू है, इधर शुरू है, आज़ाद मैदान के पास शुरू है, ये सब पूरा सा, सब रहे अलग है. हाँ, सब MVR. अलग है, कॉन्ट्रैक्टर अलग अलग है. कॉन्ट्रैक्टर अलग अलग. इस काम का एमवीआर है? एमवीआर. और कौन सा काम है आपके पास? हमारा खाली यही है. एक ही है, आगे वाला भी ऐसा कुछ नहीं है? ये पंजिम का पूरा है. पणजी का पूरा है? हाँ. तो मेन कॉन्ट्रैक्टर आप है, एमवीआर, और एमवीआर के अंडर सब कॉन्ट्रैक्टर है? नहीं नहीं नहीं. हाँ, और अलग है? खाली पणजी का इधर है. हाँ. एमवीआर, बाकी वो चंपल का बस पूरा कासा चल रहा ना. हाँ. वो अलग है. हाँ, और अभी आप इधर क्या है सुपरवाइज कर रहे हैं? वो पूरा एग्जीक्यूशन पूरा है हम लोग कर रहा. हाँ, अभी ये कभी शुरू हुआ है सर काम? एक महीना हुआ. और अभी कितना टाइम लग सकता है? और 10 डेज. 10 डेज. तो इसको कुछ टाइम लिमिट भी दिया था कुछ है? हाँ, दिया. कितना था? और पर 10 डेज है टाइम लिमिट. ख़त्म नहीं हुआ है टाइम लिमिट? नहीं, टाइम लिमिट ख़त्म नहीं हुआ. तो एक महीना 10 दिन
टाइम लिमिट था? 60 डेज टाइम लिमिट है। हाँ। अभी एक महीना हुआ और 15 दिन में खत्म होगा। मुझे आप टाइम लिमिट के पहले काम कंप्लीट करेंगे? हाँ। आप बोल रहे कि 2 महीने का टाइम? 2 महीना का टाइम। आप 1 महीना 10-15 दिन में खत्म करेंगे? नहीं, 1.5 महीना हो गया। हाँ। और 15 दिन टाइम है वो खत्म करेगा। तर आम्ही आता त्यांच्याशी बोललो तर त्यांचं म्हणणं आहे की हा जो इथे हे जे हा जो स्ट्रेस आहे, आम्ही आता सध्या उभे आहोत बिग मिश्रा पेडा किंवा सहयोग हॉटेल जे आहे तिथं, त्याच्या बाजूचा जो हा रस्ता, ही जी लेन आहे ती आता जी पूर्णपणे बंद केलेली आहे। त्यांच्याशी बातचीत केल्यानंतर आम्हाला कळलं की हे कंत्राट जे आहे ते एम व्ही राव यांनी घेतलेलं आहे। एम व्ही राव हे खूप गोव्यात प्रसिद्ध आहेत, कारण हायवे कॉन्ट्रॅक्टरसुद्धा तेच आहेत आणि हायवे कॉन्ट्रॅक्टर हायवेची काय परिस्थिती आहे हे आम्हाला माहिती आहे। त्यांच्या कामाबद्दलसुद्धा मोठ्या प्रमाणात एकदा टीका होते आणि ती वस्तुस्थिती देखील, आणि तेच काम आता इथे त्यांना मिळालेलं आहे। ते म्हणत आहेत की 60 दिवसांची मुदत होती पण आम्ही 1 महिना 15 दिवसांनी ते कम्प्लीट करणार आहोत। पण एक महत्त्वाची बाब इथे आम्हाला नजरेस पडली की एवढं मोठं हे आता काम इथं सुरू आहे पण इथं सरकारच्या वतीनं कोणताही अधिकारी उपस्थित नाही। हा इथे आमच्यासोबत आता ज्यांनी बातचीत केली ते कॉन्ट्रॅक्टरचे सुपरवायझर आहेत, पण एवढं मोठं एवढं इथं काम सुरू असताना इथं सरकारी अधिकारी किंवा स्मार्ट सिटीचा अधिकारी का उपस्थित नाही हा मोठा प्रश्न आहे। जर तो उपस्थित असता तर बाबा कामाचा दर्जा खरोखरच सुरळीतपणे सुरू आहे किंवा दर्जाचं काम इथे सुरू आहे की दर्जाहीन काम सुरू आहे की सबस्टँडर्ड काम सुरू आहे ह्याची देखरेख हे स्मार्ट सिटीचे अधिकारी घेतात का ठेवतात का, हा खूप ह्यानिमित्तानं उद्भवणारा असा प्रश्न आहे। कारण आता हा एवढा मोठा स्ट्रेस आहे, मोठे एवढ्या मशिनरी आहेत पण इथं फक्त कॉन्ट्रॅक्टरची माणसं आहेत, पण स्मार्ट सिटीचा असा अधिकारी इथं उपस्थित नाही असं एकंदर ह्या कामाच्या ठिकाणी तरी आपल्याला पाहायला मिळते। मी उभा आहे सांतिनेस भागात आणि माझ्या मागे पाहू शकता इथं सुद्धा मोठ्या प्रमाणात स्मार्ट सिटी अंतर्गत काम सुरू आहे। सगळ्यात आधी जो ट्रक रस्ता खचून कलंडला होता तो इथंच खचला होता, इथंच तो ट्रक कलंडला होता। एकंदर आम्ही जर स्मार्ट सिटीच्या कामाचा जो आढावा घेतला तो आढावा घेतल्यानंतर एकंदर आम्ही काही अशा मतांपर्यंत पोचलेलो आहोत, असे प्रश्न उपस्थित झालेले आहेत जे महत्त्वाचे आहेत। लोकांना सिवरेज काम असेल किंवा नव्याने रस्त्यांची पुनर्बांधणी असेल ह्याला काही विरोध नाही, पण सध्या पणजी शहरात जेवढ्या मोठ्या आवाक्याचं काम सुरू आहे, खोदाई सुरू आहे रस्त्यांसाठी असेल सिवरेजसाठी असेल, तर हे सगळे प्रकल्प हे कोट्यवधी रुपयांची ही कामं आहेत। पण एवढे रुपये खर्च करून ज्यावेळी आम्ही सरकार काम करतं स्मार्ट सिटी अंतर्गत तेव्हा कुठंतरी लोकांची अशी एक मागणी आहे की कुठं कुठंतरी टप्प्याटप्प्याने ही कामं होणं हे अपेक्षित होतं। सर्वत्र बरोबरच खणल्यामुळे किंवा सगळी कामं एकाच बरोबर हातात घेतल्यामुळे कुठंतरी ह्या कामांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतं, ती दर्जाची कामं होतात का ती दर्जाहीन होतात का असा सुद्धा प्रश्न लोकांना पडतो। आणि आम्ही ज्यावेळी आज काही साईट्सवर गेलो तर तिथं एवढी मोठी कामं सुरू आहेत पण स्मार्ट सिटीचा कोणताही अधिकारी तिथे उपस्थित नाही, सरकारी यंत्रणेचा कोणताही उपस्थित तिथे अधिकारी नव्हता, त्यामुळे सगळा भरोसा हा कंत्राटदारावर एवढा ठेवलेला आहे सरकारने असेल किंवा या स्मार्ट सिटीच्या कामात स्मार्ट सिटीच्या प्रकल्पा अधिकाऱ्यांनी एवढा भरोसा कंत्राटदारावर ठेवणं हे कितपत योग्य आहे हे सुद्धा एक मोठा हा प्रश्न आहे। दर्जात्मक काम होत आहे दर्जाहीन काम होत आहे ह्यावर लक्ष कोण ठेवणार हा प्रश्न हा खूप मोठा आहे, कारण शेवटी हा सर्व लोकांचा पैसा आहे आणि ह्या पैशातूनच ही सगळी कामं होत आहेत। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे टाईम फ्रेम, जी कामं सुरू आहेत ती कधीपर्यंत कम्प्लीट होणार याचं काहीच तपशील या इथं देण्यात आलेला नाही, त्यामुळे लोकांनासुद्धा प्रश्न पडला आहे की आता हे रस्ते खणलेले आहेत, गटार खणलेले आहेत, चेंबर्स मारलेले आहे, कामं नक्की पूर्ण कधी होणार ह्याबद्दल कोणीही काहीच सांगत नाही, ठोस माहिती देत नाही, ह्यामुळे सुद्धा लोक संभ्रमित झालेले आहेत आणि त्यांना ही धूळ असेल
किंवा इतर हे जे प्रदूषण असेल, आवाजाचं प्रदूषण असेल, हे सर्व त्यांना सहन करावं लागते. त्यामुळे एकंदर या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर लोकांची मागणी एवढीच आहे की प्लॅन्ड फेज प्लॅन मॅनरप्रमाणे ही कामं होणं अपेक्षित होतं. तसं होत नाही. येणाऱ्या काळात तरी स्मार्ट सिटीचे अधिकारी असतील, CCP असेल, स्थानिक आमदार मंत्री असतील, इतर लोकप्रतिनिधी असतील, यांनी सर्वांनी एकत्र येत एकमेकांना सहकार्य करत कोऑर्डिनेशन करत ही जर कामं केली तर ती चांगली होतील. नाहीतर पावसाळ्यात एक मोठं भयंकर संकट हे पणजीत उद्भवेल, लोकांसमोर उद्भवेल आणि त्यावेळी मात्र परिस्थिती हे हाताबाहेर गेलेली असेल, नियंत्रणाबाहेर गेलेली असेल, एवढं मात्र खरं आहे. चीफ रिपोर्टर विश्वनाथ नेनेसोबत व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश राऊत, पणजी.